वेलकम बैक टू माय चैनल। नमस्कार। आता दिवाळी जवळ येत आहे, तरी बरेच भगिनींचे मला फोन आलेले आहेत की तुम्ही रव्याच्या लाडूचं पाक दाखवा म्हणून। तर मी आज तुम्हाला तुपातील रव्याच्या लाडूची रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया। इथं मी 1 किलो रवा घेतलेला आहे, म्हणजे ह्या वाटीनी 6 वाटी रवा झालाय। व इथं मी 1 किलो साखर घेतलेली आहे। तुम्हाला गोड नको असेल तर 1/2 वाटी साखर ह्यातली काढला तरी चालते। काजू, मनुके, वेलदोडे जायफळ पावडर व तूप। चला तर रेसिपीला सुरू करूया। पहिल्यांदा इथं बुट्टी ठेवून घ्यायची आहे। त्यामध्ये आता मी इथं 600 ग्रॅम तूप घेतलेलं आहे। अगदी खमंग व खुसखुशीत लाडू पाहिजे असेल तर 1 किलोला 600 ग्रॅम तूप वापरायचं आहे। तूप छान गरम झालं की यामध्ये रवा भाजून घ्यायचा आहे। तर छान आपलं तूप गरम झालेलं आहे। चला तर मग आता रवा भाजून घेऊया। मंदाचेवर छान असा कलर बदलूपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे, थोडासा बदामी कलर येऊपर्यंत। हे पहा, मस्त असा रवा आपला भाजून झालेला आहे। हे पहा, असं रव्याला व्यवस्थित असं तूप सुटायला पाहिजे। असं इतक्यापर्यंत रवा भाजायचा आहे, ह्याला गडबड करायची नाही। खुसखुशीत आणि चांगले जर रवा लाडू हवे असतील तुम्हाला तर व्यवस्थित भाजणं खूप महत्त्वाचं आहे। यामध्ये छान असं 15 मिनटं आता लागलेली आहेत ह्याला मला भाजून घ्यायला। छान असं आता भाजून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी काजू ॲड करणार आहे, कारण गरम रवा आहे त्यामध्ये काजू घातल्यानंतर ते पण छान भाजले जातात, म्हणून गरम रव्यातच काजू घालायचे आहे। व व्यवस्थित असं 1-2 मिनिट परतून घ्यायचं आहे। आम्हाला जास्ती लाडू पाहिजे म्हणून मी 1 किलो रवा घेतलेला आहे। कोणाला 2 वाटी रव्याचं करायचं असलं तरी ते पण चालतंय। मग फुल 2 वाटी रवा घ्यायचा आहे त्यासाठी, व सपाट 2 वाटी साखरेचा पाक करायचा आहे। आम्हाला लाडू जास्ती हवेत म्हणून आम्ही जास्ती 1 किलोचं करायला लागलो आहे। तुम्हाला जर कमी हवं असेल तर तुम्ही 2 वाटी फुल रवा घ्यायचा, 2 सपाट वाटी साखरेचा पाक करून घ्यायचा। पण भाजतेवेळीही असं छान असा कलर येऊपर्यंत रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, नंतरच मग पाक करायचा आहे। आता रवा छान भाजलेला आहे, आता रवा उतरून घेतो व साखरेचा पाक मी तुम्हाला दाखवतो। आता ही साखर भिजेल इतकं पाणी घालायचं आहे, म्हणजे सर्वसाधारण 1 ग्लास पाणी लागेल ह्याला। हे पहा, साखर भिजेल इतकं पाणी घ्यायचं आहे व छान 1 तारी पाक करून घ्यायचा आहे। चला तर मग आपला आता पाक तयार झाला काय ते पाहूया। हे पहा, 1 तारी पाक आता आपला तयार झालेला आहे। हे पहा, असा पाक आला की झालेला आहे असं समजायचं। व गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता पाकामध्ये 1 चिमटभर मीठ घालायचं आहे चवीपुरतं। व पाक भाजलेल्या रव्यामध्ये ओतून घ्यायचा आहे। व आता हे मिश्रण 1/2 तासासाठी सेटिंगला ठेवायचं आहे। त्यामध्ये आता 2 चमचे वेलदोडे जायफळची पावडर घालायची आहे। व हे सर्व मिश्रण आता 1/2 तासासाठी सेटिंगला ठेवायचं आहे। आता इथं आपला 1/2 तास झालेला आहे। आता यामध्ये मनुके घालून घ्यायचे आहेत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। व आता हे लाडू वळून घ्यायचे आहेत। मस्त खमंग असे खुसखुशीत तुपातले रव्याचे लाडू आता तयार झालेले आहेत।
हे ह्या दिवाळीला तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा आणि जर आवडली असेल रेसिपी तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.